मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून बक्षी हिप्परगा गावात चक्री उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. सर्व पक्षीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं चालू असलेल्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनास पाठिंबा म्हणून आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावातील मराठा समाजबांधवांकडून चक्री उपोषण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्वपक्षीय नेते आमदार खासदार आणि मंत्र्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या प्रसंगी विविध घोषणा देत गावकऱ्यांनी उपोषण परिसर दुमदुमून सोडला. आरक्षण आमच्या हक्काचं. यावेळी सकल मराठा परिवाराचे महेश माने यांनी आपले विचार मांडले. इवन मीही एका राजकीय पक्षाचा मी जरी कार्यकर्ता असलो तरी आज कालपासून मी माझा पक्ष आणि माझं पद हे बाजूला ठेवून मी काम करतोय. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला, कार्यकर्त्याला, मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर गावबंदी केली जाते तसं आमच्या गावाने पण गावबंदी केलेली आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठला आकसभाव नाही किंवा कुठला विरोध नाही आहे. आमची फक्त शांततेच्या मार्गाने आम्ही त्यांना सांगतोय की बाबा तुम्हाला जर आमच्या गावात यायचं असेल तर तुम्हाला आमच्या समाजाबद्दल काहीतरी घेऊन आमच्या गावात तुम्हाला यायला पाहिजे. ह्या अपेक्षेनं, ह्या मागणीनं आम्ही गावबंदी केलेली आहे आणि आज कालपासून आम्ही चक्री उपोषण चालू केलेलं आहे. येते 5 दिवस हे चक्री उपोषण चालेल आणि जेव्हा सकल मराठा परिवार महाराष्ट्र राज्य जेव्हा काही आदेश देईल पुढच्या आंदोलनाचा त्यावेळेस ते आंदोलन निश्चितच या गावाच्या माध्यमातून आणि जिल्ह्याच्या माध्यमातून केलं जाईल. आणि आरक्षणाचं तुम्हाला 40 दिवसाचं अल्टिमेट दिलेलं असताना तुम्ही त्याच्यावर काही तोडगा करू शकला नाही. त्याच्या तुम्ही जे काय करायचं सरकारला त्या पद्धतीनं तुम्ही निवेदन करा आणि आमच्या समाजासाठी, इतर समाजाप्रमाणे आमच्या समाजासाठी आरक्षण दिलंच पाहिजे आणि मिळालंच पाहिजे यासाठी गेले 40-42 दिवस जे आंदोलन चालू आहे त्याचाच भाग म्हणून कालपासून जे उपोषणासाठी जे काम चालू आहे हा समाजासाठी, संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रभर समाज हा गोरगरीब वंचित असलेल्या समाजासाठी आपण सरकार न्याय द्यावं एवढीच आमच्या बक्षीपुरे गावाच्या वतीनं सर्वांना आपण विनंती करतो. आणि जरांगे पाटलांच्या ह्या उपोषणाला आम्ही साखळी उपोषण चक्र उपोषणाच्या मार्फत सहकार्य करून पाठिंबा देतो. या प्रसंगी उपोषणकर्ते महेश माने, उपसरपंच मनोज महाडिक, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब जाधव, माजी सरपंच अंकुश माने, अमोल जाधव, क्षत्रगुण माने, अप्पा माने, शिवाजी निकम, गणेश यादव, गणपत शिंदे, आत्माराम पवार, सुभाष फडतरे, शंकर यादव, शेकुंबर जाधव, नेताजी माने, भगवान निकम, मुरलीधर पवार, तंटामुक्त अध्यक्ष नानासाहेब जाधव, रामप्रभू निकम, रामप्रभू माने, शिवाजी महाडिक, परमेश्वर निकम, धर्मराज माने, माजी सरपंच नागनाथ जाधव, गणेश निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.